महापुरुषांविषयी बोलणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, पण त्यांच्यामधून प्रेरणा घेण्यासाठी आपल्याला ते बोलायचं असतं. एखादा व्यक्ती चांगल्या भावनेने बोलतो, एखादा शब्द खालीवर होतो, तर त्याची आपण वाट बघतोय आणि त्याचा आपण काहीतरी मोठा बोंबाटा करतोय, हे सुद्धा महापुरुषाचा अवमान करणंच आहे. लोकांनी या विनंतीला नेहमीप्रमाणे मान दिला, त्यामुळे मला साष्टांग दंडवत आहे महाराष्ट्रातील मुंडे साहेबांवर. प्रेम करणाऱ्या मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या कानाकोपऱ्यातील महाराष्ट्रातील राज्यातील देशातील सर्व लोकांना माझा नतमस्तक असा प्रणाम आहे. कारण आपण आव्हान तर करतो, पण ते आव्हान लोकांनी झेलणं आणि ते पेलणं एवढं सोपं नाही. ही पुण्याई फक्त आणि फक्त गोपीनाथ मुंडे साहेबांची आहे. आज या कार्यक्रमाला अनेक जण उपस्थित आहेत. स्वतः खासदार प्रीतमताई इथे आहेत, आमच्या मातोश्री प्रज्ञा मुंडे आहेत, माझ्या जावाई माझे गौरव आहेत, आमदार 3 जिल्ह्याचे सुरेश धस आहेत, अक्षय मुंदडा आहेत, आमचे मोहनदादा आहेत, आणि माझे बंधू जे कुठलाही कार्यक्रम चुकवत नाहीत आणि भाषण करा म्हणलं तर त्यांच्या भाषणाची वेळ मला देऊन टाकतात, ते आमचे महादेव जानकर आहेत, देवीदास आहेत. इथे माझ्या वर प्रेम करणारे सर्व महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून, एक म्हणजे एक होत जी गेले 9 वर्ष सातत्याने न चुकता ही आपल्याकडे येत असते, ती शिखर शिंगणापूर आपलं कुलदैवत आहे, तिथून ती येते. आणि हे संघर्ष ज्योत मध्ये खूप महिला च्या साताऱ्यामधनं आलेल्या आहेत, आणि या संघर्ष ज्योतची आमचे डॉक्टर खाडे यांनी सुरुवात केली, आणि आता त्यांनी तिकडे माझ्या विनंतीचा आदेशाचा सन्मान ठेवून ते तिकडे कार्यक्रम करतायत, पण संघर्ष ज्योत इथे पोहोचली. आणि एवढंच नाही तर चिरंजीव प्रज्ञान खाडे वयाचं 4 वर्ष वयाने मुंडे साहेबांवर एक गीत गायलेलं आहे, त्याचं सुद्धा आम्ही आज इथे भाषण झाल्यानंतर प्रकाशन करणार आहोत. खरं तर आज मी मौन बाळगलं, लोकांना वाटलं असेल कसं का त्यांनी वेगळा कार्यक्रम केला, मीडियाला काय वाटायचं वाटलंच असेल, उत्सुकता पहिले वाटले असेल की पंकजाताई का मौन बाळगते. मला एकच वाटतं, नेता पाहिजे की जिथे कोणीच बोलायची हिंमत करत नाही की नको बाबा आपण कशाला बोलायचं, इथे हिंमतीने बोलला तोच खरा लोकप्रिय असतो. आणि जिथे सगळेच बोलतायत, बचबचपुरी झाली, कुणीच थांबत नाही, मी बोलू का या विषयाचं श्रेय कसं घेऊ, अशा परिस्थितीमध्ये मौन बाळगू शकते तो खरा नेता आहे. आणि हे संस्कार मुंडे साहेबांचे. हे मौन बाळगण्याचं कारण गेल्या काही काळातील झालेल्या अप्रिय घटनांवर हे मौन होत. हे मौन कोणा एका व्यक्तीच्या विषयी नाही, पण त्या प्रवृत्तींच्या विषयी होत. आणि मौनामध्ये किती शक्ती असते बघा. पंकजाताईंचा कार्यक्रम म्हणजे धिंगाणा, पंकजाताईंचा कार्यक्रम म्हणजे नुसतं युवकांचं खचाखच भरलेले असतात, घोषणा ओरडणं, जोर जोरात दाद देणं, सभेतून बोलणं, सेल्फी काढणं, सगळा धिंगाणा आमच्या कार्यक्रमात असतो. पण आज मुंडे साहेबांच्या जयंतीसाठी, मुंडे साहेबांसमोर नतमस्तक होण्यासाठी जेव्हा मौनाचं आव्हान केलं, तेव्हा इथे अत्यंत शांतता होती. आमचे कायंदेंनी पण एक ज्योत आणली, मी तुम्हाला शोधायला होते, तुम्ही इथे बसलेत. आमचे डॉक्टर सुनील कायंदे सुद्धा दरवर्षी न चुकता ज्योत सिंदखेड राजावर नांदतात, न चुकता. आणि जेव्हा मी सांगितलं की मौन बाळगा, तर राज्यामध्ये 550 ठिकाणी आपण आता जोडले गेलेलो आहोत. दुर्दैवानी आपण जरा गड जरा आपला बाहेरच्या परिसरात असल्यामुळे नेटवर्कचा प्रश्न आहे, पण गोपीनाथ गड आज 550 ठिकाणी कार्यक्रम होत आहेत, त्यातले फक्त प्रातिनिधिक 5 कार्यक्रमातील लोकांनी इथे आपलं मत व्यक्त केलेलं आहे. गणेश आणि हे मौन बाळगत असताना आपल्या लक्षात आलं असेल, प्रत्येक जण अत्यंत शांत झाला असेल, अंतर्मुख झाला असेल. हा बसतो
सगळ्यांच बसा बसा आता बसा 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 तिथंच बसा आता. हा वाघीण इथंच बसा आता. संयम बघितलं, राजकारणात संयम लागतो. हे संयम आम्हाला आहे, कळलं? मला लोक म्हणे तुम्ही आज काय बोलणार. मी सांगितलं मी मौन का बाळगलं हे सांगणार. आणि आजचा कार्यक्रम खरं सांगू का, मुंडे साहेबांच्या जयंतीला करावा असा वाटणारा मला कार्यक्रम आहे. मुंडे साहेबांचा वाढदिवस आम्ही कधी मोठा साजरा केला नाही, लोकांनी केला असेल, पण आम्ही मुंडे साहेबांबरोबर दिवस घालवायचो, त्यांच्या रात्री जेवायला जायचो, त्यांना ओवाळायचो. पण आज साहेब नाही, तर आज मी अगदी तल्लीन झाले. तिथे आपण भजन केलं, टाळ गळ्यामध्ये बांधून मी टाळ वाजवत होते. टाळ वाजवण्यासाठी सुद्धा लय लागतो, रिदम लागतो. जर टाळ वाजवण्यासाठी सुद्धा नियम आहे, तर हा देश आणि राज्य चालवण्यासाठी सुद्धा नियम असतात. विरोधकांसाठी नियम आहेत, सत्ताधाऱ्यांसाठी नियम आहेत, मीडियासाठी नियम आहेत. आणि सगळं हे बघत असताना मला असं वाटलं की आपलं मौन हे प्रतिकात्मक आहे, ते नियम कुठे तुटले असतील त्याच्यासाठी. महापुरुषांविषयी बोलणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, पण त्यांच्यामधून प्रेरणा घेण्यासाठी आपल्याला ते बोलायचं असतं. एखादा व्यक्ती चांगल्या भावनेने बोलतो, एखादा शब्द खालीवर होतो, तर त्याची आपण वाट बघतोय आणि त्याचा आपण काहीतरी मोठा बोंबाटा करतोय, हे सुद्धा महापुरुषाचा अवमान करणंच आहे. त्या व्यक्तीच्या भावना पोचल्या नाही तर त्या कशा चुकीच्या पोचतील, याचा प्रयत्न करणं सुद्धा महापुरुषांचा अवमान करण्यासारखं आहे. छत्रपती शिवराय आम्ही त्यांचे मावळे आहेत, आजही आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांच्या आयुष्यातला त्यागाचा आता आपल्याला अधिकार नाहीये त्याचा कुठलाही मोजमाप करायचा. या देश आमच्या शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रामध्ये आज हे चित्र पाहून माझं मन खिन्न झालं. आता कोणी महापुरुषांविषयी बोलायचा अधिकार आहे, पण वाईट बोलायचा अधिकार नाही. आपण होतो का त्या काळात जिवंत? आपल्याला माहित होते का तलवारीला धार कशी द्यायचे, युद्ध कसं करायचे, स्वतःच्या अंगावर घाव कसे झेलायचे, कसे तह करायचे, कसे जिंकायचे, कसे राहायचे? हे संघर्ष त्यांनी जो पेलला ते बघायला आपण नव्हतो. त्यामुळे त्या संघर्षाविषयी सन्मान करता येत नसेल, तर त्या संघर्षाची थट्टा सुद्धा आपल्याला करता येणार. आणि म्हणून आज कोणी काय बोललं तर त्याला आपण समर्थन करणार नाही, पण त्या बोलण्याचीच जणू आपण वाट पाहत आहोत. अशा प्रकारचं राजकारण घडत असेल तर ते मात्र अंतर्मुख करणार आहे. मला आठवतं की आता राजकारणात एक काळ असा होता की लोक कसे उमदे राजकारण करायचे, कोणी बोलायचं स्वातंत्र्य होतं, काय बोलायचे त्याचं आपल्याला जनतेपर्यंत पोहोचलं हे महत्वाचं आहे. पण या सगळ्या गोष्टी आज आपली एक बहीण दिल्लीमध्ये किती किती क्रूरपणे त्या मुलीची हत्या झाली, ते एकमेव उदाहरण नाही. असे अनेक महाराष्ट्रामध्ये उदाहरण देशामध्ये उदाहरण आहेत जिथे महिलांवर अत्याचार झालेले आहेत, निर्गुणपणे अत्याचार झालेले आहेत. असा कधीच समाज नव्हता जिथे महिलांवर अत्याचार झाले नाही. त्याच बहिणीच्या साठी आजचं मौन होत. अतिवृष्टीमध्ये अत्यंत परेशान झाला शेतकरी. आधी तर दुष्काळामुळे आम्ही पाण्याची वाट पाहण्यात आमचे अनेक वर्ष गेले, आता अतिवृष्टीच्या सावट आल्यानंतर अतिवृष्टीच्या नुकसानीतून बाहेर जाण्यामध्ये आमचे अनेक वर्ष गेले. अशा वेळी त्या शेतकऱ्यांनी गळ्याला जर का फास लावला तर त्याच्यासाठी, त्याच्या दुःखासाठी, त्याच्या परिवारासाठी हे मौन आहे. सगळ्या कष्टकऱ्यांसाठी हे मौन आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बोलण्याची हिंमत आणि मौन करण्याची हिंमत दाखवण्याची गरज आहे. मला असं वाटतं वेळोवेळी मी माझं मत स्पष्टपणे व्यक्त केलेलं आहे. आज मुंडे साहेबांना समर्पित असा दिवस मला गाजवायचा होता आणि म्हणून मी सगळ्यांना म्हणलं की तुम्हीच गोपीनाथगड घेऊन जा महाराष्ट्रामध्ये. आणि लोकांनी माझ्या त्या शब्दाचं पालन केलं, किती अभिमान वाटतो मला. एक असा दिवस होता जेव्हा मुंडे साहेबांचा इथेच अंत्यविधी होत होता. हे जिथे साहेबांची आता समाधी आहे इथे मुंडे साहेबांचा याच ठिकाणी अंत्यविधी झाला. लोकांनी मला चितेमध्ये लोटलं होतं, माझा इथून इतका हात भाजून गेला होता पूर्णपणे. लोक कोणाला ओळखायला तयार नव्हते, कोणाला विचारायला तयार नव्हते,
लोक म्हणत होते ते आमचे साहेब चित्ते तोडी घेत होते लोक त्यांना वाच. म्हणजे माझा बाप मेलाय, मला माहित नव्हतं सकाळी बाबा जिवंत नाहीत. खरं आपल्याला कळत नाही, कळत नाही. आपला माणूस जाणार आहे आपल्याला कळत नाही. माझ्या आईने पैठणी इस्त्री करून ठेवली, मी नवे कपडे इस्त्री करून ठेवले साहेबांच्या सत्कारासाठी. सकाळी असा अभद्र फोन येईल असं कधीच वाटलं नव्हतं. इथे साहेबांचा अंतविधी झालाय, जिथे आज साहेबांची समाधी आहे. लोक चितेमध्ये ढकलून देत होते, इतके लोक भावुक झाले होते. त्यावेळी आपलं रडणं आपलं दुःख बाजूला ठेवून तुम्हालाही जा होणे याच्यासाठी माईक हातात धरायला लावला तुम्ही मला. ज्यावेळी राजकारणात एक परिस्थिती झाली तेव्हा मुंडे साहेब म्हणले माझं कोणी राहील का नाही माहित नाही पंकजा, तुला माझ्यासाठी लढावं लागेल. तेव्हा त्यांनी माझ्या हातामध्ये माईक धरायला लावलं. 10 वेळा मी त्या अकबर रोडवरनं दिल्लीमध्ये जाते, 10 वेळा. असं वाटतं इथं थांबावं, जोर जोरात आक्रोश करावा. की आपण आपल्या पित्यासाठी आक्रोश देखील करू शकलो नाही, आपण आपल्या पित्यासाठी अश्रू देखील ढाळू शकलो नाही. काहीच आपण त्यांचा आवाज त्यांचं काय त्यांना वाटलं असेल काय झालं असेल हे काहीच आपण बोलू शकलो नाही. किती वेदना मनामध्ये होत्या, पण जबाबदारीचं भान हे संस्कार मुंडे साहेबांनी पहिल्यापासून केले. आणि म्हणून कुठलाही पराभव कुठलंही दुःख कधीही बाजूला सारून उभं राहण्याचे सामर्थ्य माझ्या पायांमध्ये आहे ते केवळ आणि केवळ मुंडे साहेबांनी दिलेल्या संस्कारामुळे आणि तुम्ही दिलेल्या साठी. चौदा दिवस भोंगडीवर बसले होते मी गोड जेवण होईपर्यंत. कोण भेटायला आलं मला माहित नाही, कोणी माझ्या पायावर डोकं ठेवलं मला माहित नाही, कोणी माझ्या डोक्यावर हात फिरवला मला काही माहित नाही. सगळं अंधुक दिसत होत आणि ते सगळं दिसलेलं तरी साचून बरोबर. मी दिल्लीला गेले, दिल्लीला ते अकबर रोड वरून 4 वेळा मला जावं लागेल. मनात आला नको आता यावेळी 12 डिसेंबर आपण मुंडे साहेबांचं कीर्तन करायचं, त्यांचा विचार करायचा. दोन अश्रू आले डोळ्यात, कारण शपथ खाल्ली ना मी रडणार नाही मी लढणार, त्यामुळे डोळ्यात अश्रू नाही आले तर ठीक आहे. पण मुंडे साहेबांच्या आठवणी तो दिवस घालवायचा. गोपीनाथ गड घेऊन जा गावागावात, येणाऱ्या मंचांवरच्या संख्येमध्ये रोड होईल जाड होईल. समोरची संख्या कधीच रुळावली नाही कधीच. मी दसऱ्याला आव्हान केलं, काय संघर्ष वाटायला आले का आले खरं का आले बरं का आले. काल ती छोटीशी आमची प्रज्ञा खाडेने गाणं म्हणलंय तुम्ही जरूर ऐका, मी माझ्या युट्यूबवर टाकणार आहे. ती म्हणली पंकजताईंचं काय कसूर, का आले संघर्ष वाटायला. कधी काही अभद्र बोलले का आतापर्यंत बरेच लोक काही काय बोलले, कधी अभद्र नाही बोलले कोणाविषयी, कधी अभद्र विचार नाही केला शत्रूविषयी नाही. जो नेता ज्याच्या कथनी आणि करणी मध्ये फरक असतो तो लोकांच्या हृदयापर्यंत पोचूच शकत नाही. मतापर्यंत एक वेळ पोचल हो, मत पण हा वेगळा विषय स्वार्थाचा, मत हा वेगळा विषय पण लोकांच्या मनापर्यंत पोचू शकत नाही. मला शिव्या देणाऱ्या माणसांशी पण गोड बोलण्याचं सामर्थ्य तुमच्यामुळे आहे माझ्यात. खूप लोकांचं मी ऐकलं अशी तशी, लोकांना सहन नाही होत का, कारण खरं बोलतो म्हणून सहन नाही होत. पण त्याच माणसाला समोर खुर्चीवर बसून गोड साखर डबल घालून चहा पाजवून त्याचं काम करून पाठवणं हे मुंडे साहेबांचे संस्कार आहे. तुटत नाही तोपर्यंत तोटू द्यायचं नाही हे मुंडे साहेबांचे संस्कार. काही लोक नाराज नाहीत, मला वाटतं माझे एवढं ऐश्वर कुणाकडच नाही, कुणाकडच नाही. ऐश्वर म्हणजे दाग दागिने हिरे मानक नाही, हे जे प्रेम आहे हा विश्वास आहे. नुसते एक फरमान काढलं तर ऐकण्याची जे मानसिकता आहे हे माझं ऐश्वर आहे. आणि ऐश्वर जसं लोळून आपल्याला मिळवता येत नाही तसं हे राजकारणातलं स्थान खोट बोलून नाटक करून मिळवता येत नाही, हे खरं बोलून लोकांच्या हृदयापर्यंत पोचून मिळवता येत. या गोपीनाथ गडाच मला नाही वाटत या पृथ्वीवर कोणतं असं स्थान आहे की मुलींनी आपल्या बापाच्या साठी असं एक मोठं भव्य असं गड तयार केलाय. 3 जूनला मुंडे साहेब वारले, 12 डिसेंबरला इथेच. मला आज भयू महाराजांची खूप आठवण होते. भयू महाराज असे ढसा ढसा रडले मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर, ते या कार्यक्रमाला आले.
भगवान गडाच्या मठाधिपती या कार्यक्रमाला आले होते. मला वाटतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते ते आले होते आणि आम्ही इथे भूमिपूजन केलं होतं. 3 जूनला मुंडे साहेब वारले, 12 डिसेंबरला भूमिपूजन केलं आणि 3 जूनला पहिल्या पुण्यतिथीला हा गड उभा राहिला. स्वतः अमित शहा यांच्या हस्ते या गडाचं लोकार्पण झालं. तेव्हा रामदास जाठवले, महादेव जानकर, राजू शेट्टी, विनायकराव मेटे आज हयात नाही, ते आले होते आणि समस्त महाराष्ट्रातलं मंत्रिमंडळ तिथे दाखल झालं होतं. आताचे मुख्यमंत्री देखील तेव्हा आले होते, तेव्हा ते आमचे सहकारी मंत्री होते. मला नाही आठवत 5 वर्षातला असा कुठला कार्यक्रम झालाय की एखादा मोठा नेता नाही आले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमी प्रत्येक कार्यक्रमाला यायचे. उमाती तर केदारनाथवरनं निघाल्या आणि तिथे लँडस्लाईड झाली म्हणून तिथून व्हिडिओवर त्यांनी मुंडे साहेबांना श्रद्धांजली वाहिली. रेल्वेचं स्वप्न पूर्ण करायचं म्हणून सुरेश प्रभू इथे आले आणि माझे दोन्ही भाऊ, माझे छत्रपती भाऊ संभाजीराजे आणि उदयनराजे स्वतः आले. अश्रू सुद्धा ढाळले उदयनराजेंनी इथे. ही कमाल या गडाची आहे. काय गडाची? नाहीये पंकजा मुंडेची, नाही मुंडे साहेबांनी ज्यांच्यावर प्रेम केलं त्याची. हे पा, स्वार्थी माणूस कारण शोधत असतो. मला हेच नाही दिलं, मला तेच नाही दिलं. मुंडे साहेब नेहमी म्हणायचे माझं मीठ आणि राजकारणामध्ये जो मोठं करू शकतो कुणाला त्यालाच तर लोक सोडतील. जो कुणाला काहीच करत नाही त्याला कशाला सोडतील? काय लोकांची स्वप्न भंग झाली असतील? कुणाला 1000 कोटी कमवायचे होते 100 कोटी कमवले असतील, कुणाला 100 कमवायचे होते त्यांनी 10 कमवले असतील, ज्याला 10 कमवायचे त्यांनी 1 कमवले असेल. 9 कमवलेले नाही आमचं काही श्रेय, पण 1 कमवू नाही शकलो हे दुःख आहे. स्वतःची चुकी आपल्याला काहीतरी दोष लावून जाणाऱ्या लोकांची काही कमी नाही जगामध्ये. मला ह्या लोकांचाही राग येत नाही. माझा तुम्हाला खूप धाक आहे, खूप घाबरता मला सगळे. चांगली गोष्ट आहे, घाबरा म्हणजे उगीच एक दरारा आहे, सगळेच घाबरतात. असं म्हणतात बाबा माहित नाही, दस सवय म्हणतात ताई तुम्हाला कसं बोलू, मला नाही वाटत असं काही उगा म्हणतात. कोणी घाबरत नाही, हा अक्षय असं म्हणतो. पण घाबरण्याचा विषय नाही. मी काही तुम्हाला रागवत नाही, मी काही कोणाला वसकत नाही, काही नाही. पण माझा शब्द तुम्ही पाळता, मला तुम्ही घाबरता म्हणजे तुम्ही माझ्यावर प्रेम करता. मी काही तुमच्या रागावत नाही, काही नाही. पण एक तुम्ही तो सन्मान मला दिलेला आहे, तुम्ही माझं ते ऐकता, त्यामुळे मी तुम्हाला जे सांगितलं ते तुम्ही करता आणि आज ह्या गडाच्या या कार्यक्रमात तुम्ही ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. मला मी सांगितलं की राग येत नाही कोणाचा. कार्यक्रम व्यवस्थित व्हावा ह्याच्यासाठी चिडचिड करण्यासाठी मी एक वेगळी टीम ठेवली. मी माझ्या पीएन ना सांगितलंय मला राग आला शालिनी ताईंवर तर मी जाणार आणि तुम्हालाच रागवणार. मला राग आला अजून कुणावर आला तर नावं घेत नाही, मी त्यांच्यावर जाणार. माझी टीम वेगळी आहे, त्यांच्यावर माझा अधिकार आहे. मी त्यांना रागवते तिथे काढते राग. पण मला कोणी मला वाईट बोललं, मला नाव ठेवलं, मला अमुक दिलं नाही याचा राग येत नाही. मला राग येतो जेव्हा लोक तत्व मोडीत काढतात. मला वाईट वाटतं जेव्हा लोक स्वतःच्या फायद्यासाठी इतके लाचार होतात की कोणाचेही जोडे उचलायला तयार होतात, तेव्हा मला राग येतो. याचं कारण काय? याचं कारण हे आहे की इथे लिहिलं सरकारे सरकारीकडून मी थकणार नाही, मी रुकणार नाही, कोणासमोर कधी झुकणार नाही, हे याचं कारण आहे. ही पंकजा मुंडेची घोषणा नाहीये, हे गोपीनाथ मुंडेंचा संस्कार आहे, आग्रह आहे. आता रात आयुष्यभर कानावर तेच पडत गेलं तर आमच्या रक्तात तेच येणार, आमच्या वागण्यात तेच येणार. एखादा म्हातारा माणूस आला तर साष्टांग त्याला प्रणाम करेन, दंडवत घालेन. नेता माझ्यापेक्षा मोठा आला तर त्याला मी स्वतःची खुर्ची देईन, सन्मान देईन. पण मला काहीतरी मिळवायचंय म्हणून मी कोणासमोर जाण्याचं काही कारण नाही. मला काय मिळवायचंय हे सांगण्यासाठी आज सगळ्या राज्यातल्या लोकांना मला एकच सांगायचंय, मला जे मिळवायचंय ते मी मिळवलं. तुम्हाला वाटेल असं काय म्हणता येत, खरंच मिळवलं. हे जे कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम मी ठरवला की मला आता घ्यायचा आहे इथून भगवान भक्ती गडावर. हा कार्यक्रम मला नाही घ्यायचा, मला नाशिकला घ्यायचा आहे, मला घ्यायचा आहे सिंदखेड राजाला, मला घ्यायचं आहे पिंपरी चिंचवडला. हा कार्यक्रम मी जिथे घेईल तिथे तुम्ही माझ्यासाठी याल, हे मी मिळवलं. मी म्हणले अशा घोषणा द्या
की कर्कश अगदी आवाज सगळ्या देशात गाजला पाहिजे तुम्ही तेवढ्या घोषणा द्याल. मी म्हणे असे गप्प राहा की पाखरांना वाटलं पाहिजे रात्र झाली तर तुम्ही गप्प राहाल, हे मी मिळवलंय, मला याच्यापेक्षा काहीही नकोय. आज गोपीनाथ गडाच्या कार्यक्रमातून मी मुक्त केलं लोकांना 12 डिसेंबरच्या. मी म्हटलं मला नको तुम्ही इथे येणं, तुमचा कार्यक्रम घेणं, तुम्ही आपले जिथे आहे तिथे कार्यक्रम करा, करायचंय करा नाही तर नाही करा. मला नाही आठवत आयुष्यात मी कधी कुणाला फोन केलाय, कधी फोन केलाय तुम्हाला की चला त्या गडावर येत आहेत काय व्यवस्था आहे लोकांची, कधीच नाही. मला नाही आठवत की मी कधी कुणाला म्हणले 5 लाखाचा फंड अमुक अमुक माणसाला द्या, मला नाही आठवत कधी मी कोणाला फोन केला. मी कधीही कोणाला सांगितलं नाही हे करा साहेबांसाठी, ते मला मान्यच नाही की साहेबांसाठी करा म्हणायची वेळ यावी हे मला मान्य नाही. काल ती छोटीशी प्राज्ञा गाणं म्हणत तिचं वाचून दाखवलं मला, ऐकून दाखवलं तर माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले, ते मला मिळवायचंय. एक संघर्ष ज्योत सिंदखेड राजावरून आली, त्याच्यावर सातारावरून आली, त्याच्यामध्ये महिला आहे बघा, महिला संघर्ष ज्योत तरुण मुली 15-17 वर्षाच्या हातामध्ये ज्योत. आणि ते म्हणे आमचं संघर्ष पंकजा ताई आहेत ही ज्योत ताईंच्या हातात द्यायची समाजामध्ये. ते काने आपल्या घरातली आपल्या घरातली मुलगी विश्वासाने पाठवली आहे एवढ्या किलोमीटरवर पंकज देण्यासाठी जायचंय मिळवलंय. सरकार आहे तुम्ही वायरवर पाहिजे हे मी मिळवलंय. 4 वर्षाची मुलगी मुंडे साहेबांवर भाषण करतीये, मुंडे साहेबांविषयी गाणं म्हणते, हे मिळवलंय. आता मुंडे साहेबांना का आठवण ठेवायची, मुंडे साहेबांचं का स्मरण करायचं, कारण ते माझे वडील असे म्हणून नाही, त्यांचं प्रत्येक स्मरण आम्हाला ऊर्जा देत म्हणून. प्रत्येक त्यांच्या जीवनातला दिवस हा समाजासाठी समर्पित होता म्हणून. एक असा नेता होता ज्याला जसा तो होता तसं जनतेने स्वीकारलं म्हणून, त्याला म्हणतात प्रेम, त्याला म्हणतात स्वीकृती. आणि म्हणून त्यांचे विचार हे आपल्याला शक्ती देतात. आता ते धागा आहेत ना, तुम्ही सगळे इथे का आलात तर तुम्ही मुंडे साहेबांवर प्रेम करतात. मुंडे साहेब तुम्ही सगळे मोती आहेत, मुंडे साहेब आपल्याला बांधणारा धागा आहेत, त्याची माय जर मी नाही केली तर काय उपयोग आहे माझा. असेच मोती पसरले राहतील, असेच मोती विखुरले जातील, कोणी आपल्या थोडस इकडे उचलेल कोणी तिकडे उचलेल, जर हे टोपल्यात भरून माय नाही केली तर काय उपयोग आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गोपीनाथ गड न्या, म्हणजे ही माय अशी शक्तीची आपल्याला कायम ठेवता येईल. आपल्या सर्वांचं प्रेम भरपूर आहे, म्हणजे माझ्यासाठी तर तुम्ही मौन व्रत तुम्ही केले, तुम्ही रस्ते रोखले, तुम्ही पुतळे जायले, काय काय करता विचारताच. पण आज मी तुमची ऋणी झाले. आज पंकजा मुंडे आधीच खूप कर्जात आहे पण तुमच्या कर्जात पुन्हा बुडालेली आहे, कारण तुम्ही माझ्या शब्दाचा मान घातला. त्या अकबर रोडून जाताना ज्या वेदना मला होतात आणि सगळं सोडून द्यावं वाटतं, संन्यास घ्यावा, नको मला हे राजकारण, नको काही. आपण आपल्या वडिलांसाठी 2 अश्रू ढाळण्याची वेळ मिळाली नाही, काय अर्थ आहे जीवनाला. पण जेव्हा एखादी छोटी मुलगी मला गाणं म्हणून ऐकवते मुंडे साहेबांवर, आता आज ट्विटरवर एक मुलगी आर्या काहीतरी नाव आहे, तिने भाषण केलंय. दुसरी ते गोपीनाथ मुंडे आणि माझे जेलमध्ये गेले होते, त्यांचे नेते हे होते, काय त्या मुलीला कळत होतं, पण ती बोलतीये. तर हे जे मी मिळवले ते त्याही पद प्रतिष्ठेपेक्षा मोठं आहे, आहे का नाही? का आलात तुम्ही इथं? आहे का मला तुम्हाला काही द्यायला? काय आहे माझ्याकडे? काही नाही आहे माझ्याकडे. देऊ शकते ते अभिमान देऊ शकते, ऊर्जा देऊ शकते आणि आशीर्वाद देऊ शकते. आज राजकारणाचं जे चित्र आहे ते बदलत असताना कुठेतरी आपल्या सगळ्यांनाही माळ अशीच कुठेही धागा न तुटू देता ठेवायची. मुंडे साहेब अनेक विचार त्यांच्या मनामध्ये होते. ते मंत्री झाले तेव्हा त्यांना खूप करायचं होतं, मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, तर ते करू शकले नाही. आणि मुंडे साहेब आपली प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्याला आई आणि हे जाणं हे कुठेतरी फेस करावंच लागतं. पण मुंडे साहेबांच्या जाण्याच्या नंतर एवढे वर्ष होऊन देखील
अजूनही डोळ्याला पदर बायका लावतात, लोकांच्या डोळ्यात पाणी येतं, याचं कारण त्याच्या पद्धतीने गेले. ते आपल्याला आस लावून गेले, चुटपुट लावून गेले, आणि म्हणून ही जीवाची तळमळ होती. मला मीडिया विचारतात मुंडे साहेबांविषयी काय आठवणी आहेत, काय आठवणी सांगायच्या मुंडे साहेबांच्या. मला त्यांनी आज जे काय मी उभी आहे इथे ते केवळ केवळ त्यांनी मला काही बसून शिकवलं नाही, मी पेन घेऊन त्यांच्या कृतीने मी शिकले. मी एकटीने शिकले, इथे उपस्थित सगळे जण शिकले, सगळे 10 ठिकाणी वेगवेगळ्या पार्टी, पण ते पहिल्यांदा मुंडे साहेबांकडनं गेलेले आहेत. मला प्रत्येक माणसाच्या बोलण्यात वागण्यात झलक दिसते साहेबांची. म्हणजे विरोधातही असेल, राष्ट्रवादीत आहे कोणी, कोणी शिवसेना आहे, कोणी अजून कुठल्या पक्षात आहे, पण ते जर सुरुवातीतून त्यांच्या वागण्या बोलण्यात साहेबांची छबी झलक दिसते. आणि म्हणून ही जर आपल्याला ताकद देणारी झलक असेल तर ती वेळोवेळी आपल्याला डोळे बंद केल्यावर दिसली पाहिजे. ती संपुष्टात आली नाही पाहिजे. या देशाला असा प्रधानमंत्री मिळाले की ते केदारनाथ मध्ये गुफेमध्ये जाऊन ध्यान करतात. तर आता असे नेते मिळायला काय हरकत आहे. मला लोक म्हणतात की ताई का हो एवढी कठीण लढाई, म्हणलं कीर्तन करणाऱ्यांची संख्या आणि लावणी बघणाऱ्यांची संख्या सारखीच आहे, तर मी तरी काय करू. मग मी कोणती संख्या वाढवली पाहिजे, मी तरुणाईला कोणत्या दिशेला न्यायला पाहिजे. जे माझ्यासारखे ते माझ्याकडे येतील, बरोबर आहे. त्यामुळे या लोकांना जास्तीत जास्त, आता ग्रामपंचायत या निवडणुका चालल्या, बापरे बाप, जर चित्र लोकशाहीचं झालं तर उद्या निवडणुका कठीण होतील लढणे. बोल्या लावतायत लोक ग्रामपंचायतच्या 1-1 कोटीच्या. कुठून आलं हे सगळं? भ्रष्टाचार मुक्त भारत करायचा नरेंद्र मोदींचा नारा. मला विचारायचं की या निवडणुकांचा खर्च तर कुणी बघा, की कसा भ्रष्टाचार मुक्त भारत होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं जे स्वप्न आहे की निवडणुका ह्या मेरिटवर व्हाव्या, निवडणुकीतून कुठेतरी परिवारवाद पूर्णपणे संपुष्टात यावा, की माझ्याकडे ताकद आहे, माझ्याकडे मसल आहे, माझ्याकडे मनी आहे, तर मीच राजकारण करतो, हे मोडीत काढ, हे त्यांचं म्हणणं. आता जी परिस्थिती आहे, प्रत्येक जण असंच बोलते, आणि किती दिवस टिकतात होते पैसे, किती दिवस पोटामध्ये लोकांच्या ते मटण राहतं जे पार्टी तुम्हाला दिली जाते, किती दिवस ती नशा राहते, किती दिवस जिंकताल त्या पार्टीत, नाही. पण नंतर तो माणूस जेव्हा खोटे बिलं उचलेल, ते माणसं जेव्हा खोटे काम करतील, तुम्हाला विहिरी दिसणार नाही पण विहिरीचे पैसे उचलले जातील, रस्ते दिसणार नाही पण रस्त्याचे पैसे उचलले जातील, तेव्हा डोक्यात उपयोग नाही. तुमचे लेकरं ज्या शाळेत शिकतील तिथल्या शाळेचं धूप उघडणार नाही 15-15 दिवस, तेव्हा डोक्यावर मारून उपयोग नाही. ज्या दवाखान्यामध्ये तुम्हाला न्यायचंय घरातल्या म्हाताऱ्या माणसाला, त्या दवाखान्याचा दवा तिथे माणूस डॉक्टर जागेवर नसेल, तेव्हा डोकं करून उपयोग नाही. कुठंतरी आज मला एका मीडियाने प्रश्न विचारला की राजकारण्यांनी बदलायची गरज आहे का. माझं म्हणणं आहे जेवढं राजकारण्यांनी बदलायची गरज आहे तेवढंच मतदारांनी सुद्धा बदलायची गरज आहे. मतदारांनी सुद्धा. आणि जर पैशाच्या जीवावर राजकारण करायचं असतं तर कशामुळे चहा विकणाऱ्याचा माणूस, माणसाचा मुलगा देशाचा प्रधानमंत्री झाला. पैशाच्या आणि पॉवरच्या जीवावर राजकारण जर करायचं असेल तर तुमच्या लेकरांचं भविष्य धोक्यात आहे, सावध राहण्याची गरज आहे. आणि कृपा करून महापुरुषांना जातीवर वाचू नये. उदयनचा अमुक छत्रपती शिवराय आमचे, भगवान बाबा अरे नका करून हे आम्ही आमच्या छत्रपती काय, सगळ्या हे आमच्यासारखे राजकारणी प्रत्येक संताला प्रत्येक महापुरुषाला जातीवर विभागतायत आणि त्यांना लहान करतायत. त्यांनी जाती रचना मोडीत काढण्यासाठी काम केलंय, परकीय आक्रमण नेस्तनाबूद करण्यासाठी, स्वराज्य स्थापन करण्यासाठी शिवरायांनी तलवार उचललेली आहे. त्यांच्या सैन्यामध्ये काही नव्हते का सर्व जाती धर्माचे लोक? महात्मा फुलेंनी शिक्षण देताना काही विशिष्ट समाजाच्या शिक्षणासाठी आवाज उचलला का? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटना लिहिली तेव्हा काही त्यांनी विशिष्ट समाजासाठी घटना लिहिली का? या देशाच्या लाल रक्त ज्याच्या अंगात आहे त्या प्रत्येक माणसासाठी घटना लिहिली. आता पुन्हा कोणी म्हणेल की तीनच लोकांचे नावं का घेतले, आणखी नावं का घेतले नाही, तर असलं म्हणणाऱ्यांना म्हणू द्या. पण कृपा करून महापुरुषांचे तुकडे जातीवर करू नका.
हे मुंडे साहेबांची शिकवण होती. भारतीय जनता पार्टीत काम करत होते. भारतीय जनता पार्टीचा एक विचार होता, पण मुंडे साहेब म्हणजे जिथे मी जन्मलो तो पण विचार मला घेऊन चालावं लागेल. ओबीसी आरक्षणाचं बिल मांडलं की नाही लोकसभेत? मांडलं. मराठवाड्यामध्ये नामांतराच्या चळवळीत सहभागी झाले. ज्या ज्या भूमिकांचा समर्थन त्यांना करायचं होतं त्या भूमिका पक्षाच्या जर व्याप्तीत बसत नसतील तर पक्षाच्या व्याप्तीत बसवण्याचा प्रयत्न केला. ते राजकारण वेगळं होतं. आज शरद चंद्रजी पवार यांचाही वाढदिवस आहे. मला मीडियाने विचारलं तुम्ही काय म्हणाल, म्हणजे त्यांना मी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देत. पण हे राजकारण जे आज आहे हे संस्कार आमच्या आमचं बांधाला बांध नाही, पक्षाचा संबंध नाही, विरोधच राहिला आयुष्यभर. पण म्हणून कुणाचा अवमान करणं हे आमचे संस्कार नाही. आम्ही इथं हितच चिंतो. तुम्ही जनतेसाठी काहीतरी करत असाल तर आम्ही तुमचं हितच चिंतो. मी विरोधकांसारखं वागावं परळीपुरता विषय, तर मग मी राजकारण कशाला करायचं? तुम्हाला मुक्ती देण्यासाठी राजकारण करायचं का तुम्हाला तसंच वागण्यासाठी राजकारण करायचं? हे सर्व बदलावं. एक वेगळं चित्र महाराष्ट्राचं, पुरोगामी महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्राचं वेगळं चित्र उभं राहावं. इथे जात धर्म याच्या पलीकडे बोलणं जाणारं राजकारण व्हावं. सामान्य माणसाचं ऐकलं जावं. सामान्य माणसाने आवाज असावा. तो आवाज सोशल मीडियावर चार पैसे देऊन दाबला जाऊ नये. माझे किती मोठे लाईक आहेत, माझ्याकडे किती पैसा आहे, मी 50 लाख लोक माझे फॉलोअर आहे, याच्यावर कोणी नेता बनू शकत नाही. तो बोलवतो, आवाज देतो तेव्हा किती लोक उभे राहतात ह्याच्यावर नेता बनत असतो. त्यामुळे ह्या कृत्रिम जगातून आपल्याला बाहेर यायचं ह्याच्यासाठी मौन होतं. तुम्ही सर्वांनी इतकं प्रेम दिलं, मुंडे साहेबांच्या आठवणीत काय बोलाल असं मला एकाने विचारलं. मी जगजीत सिंगांच्या 4 ओळी मला आठवल्या. मी मुद्दाहून लिहिल्या कारण भावनेच्या भरात मी विसरून जाऊ नये म्हणून. तर जेव्हा त्यांना दुःख झालं त्यांच्या मुलाच्या वेळी, तेव्हा त्यांनी हे गाणं आपल्या मुलासाठी लिहिलं होतं. त्याच्या ओळी मला नेहमी आठवतात मुंडे साहेबांच्या, आणि मला राहत नाही की ह्या ओळी मी जेव्हा ऐकते तेव्हा मला मुंडे साहेबांची आठवण येते. आणि मला तो क्षण आठवतो की जेव्हा साहेब त्या अकबर रोडवर असतील. मला असं वाटतं की साहेब मला काय त्यांची परिस्थिती असेल. एक आह भरी होगी हमने न सुनी होगी, एक आह भरी होगी हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी. हर वक्त यही है गम, उस वक्त कहां थे हम, कहां तुम चले गए. हे मुंडे साहेबांच्या प्रति तंतोतंत बसतो. जो कोणी माणूस विचार करतो की काय एक आवाज तरी साहेबांनी दिला असता, अंगातलं रक्त खाली केलं असतं लोकांनी, पण साहेबांना वाचवलं असत. आज लोकांच्या मनामध्ये काय वाटतं? हर चीज पे अशको पे, हर चीज पे अशको से लिखा है तुम्हारा नाम. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर तुमचं नाव आम्ही अश्रूंनी लिहिलंय. ये रस्ते घर गलिया तुम्ही कर ना सके सलाम. म्हणजे तुम्ही शेवटचा आमचा निरोप सुद्धा घेतला नाही ही खंत. जोपर्यंत आकाशात तारे आहेत, चंद्र आहे, तोपर्यंत आम्हाला मुंडेंवर प्रेम करणाऱ्या लोकांना राहणार. राजकारण करतील, प्रीतमताई खासदार आहेत, सुरेश जस आमदार आहेत, जानकर साहेब मोठ्या पक्षाचे एका नेते आहेत, त्यांचा स्वतःचा राष्ट्रीय पक्ष आहे. राजकारण सगळे करतील. कोणी अपयशी होईल, पण समाजकारण जो करेल तो या देशाचं भविष्य लिहिल हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि मला असं वाटतं महाराष्ट्रात सुद्धा आता समाजाच्या विषयांना हात घालू, समाजाचे विषय हाताळले जातील अशी अपेक्षा, असा विश्वास मी गोपीनाथ गडावरून व्यक्त करते. कालच समृद्धी मार्गाचं उद्घाटन झालंय. ही समृद्धी त्या मार्गाने माझ्या मराठवाड्याच्या मागासलेल्या जनतेच्या पदरात पडो, विदर्भाच्या मागासलेल्या जनतेच्या पदरात पडो, या महाराष्ट्रामधल्या
वंचितांना पीडितांना न्याय मिळो याच्यासाठी काम करणं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून जे मुंडे साहेबांनी वचन दिले तेच वचन मी परत एकदा तुम्हाला देते. मी थकणार नाही, मी रुकणार नाही. माझ्या मनात अफाट त्रास असेल, माझ्या वाट्यात अनेक कार्य असतील, माझ्या दुःख असेल, तरी मी कुणासमोर कधीही झुकणार नाही. कोणासमोर म्हणजे व्यक्ती नाही, प्रवृत्ती आहे. जो चूक नसेल असा व्यक्ती माझ्या समोर आला आणि त्याच्या धोतराला जोड असेल आणि त्याच्या जोड्याला 10 ठिकाणी शिवलं असेल ना, तरी त्याच्या जोड्यावर मी डोकं ठेवेन. एखादी माऊली माझ्या समोर आली, 10 ठिकाणी लुगडं तिचं जोड लावलेलं असेल, तिच्या हातामध्ये उचक्या झालेल्या बांगड्या तिने भरल्या असतील, तरी मी तिच्या पायावर डोकं ठेवीन. पण जो चूक आहे त्याला मी दूर कधी करणार नाही, पण तो माझ्या मनामध्ये कधीच राहू शकणार नाही. मी राजकारण करत असताना कृपा करून चुकीचं गोष्ट करायला लावू नका एवढीच विनंती आहे. मी करणार पण नाही. आणि त्यामुळे अशा आपोआप जे लोक जवळ आले आहेत ते खूप याच विचारांचे आहेत आणि या विचारांच्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. तुम्हा सर्वांच्या जीवावर जेव्हा एखादं युद्ध जिंकलं जातं, एखाद्याचं नाव होतं तर सेनापतीचं नाव लक्षात राहतं, एखादा सिनेमा फोटा फार सक्सेसफुल फार यशस्वी होतो तर हिरोचं नाव लक्षात राहतं. हिरोईनचं तर फार कोणी ठेवत नाही, पण हिरोचं लक्षात राहतं. तसं माझ्या जीवनामध्ये जी कहाणी आहे त्या कहाणीच्या मध्ये जरी माझं नाव जरी समोर आलं तरी त्याच्या मागचे खरे शिल्पकार तुम्ही आहात. त्यामुळे मी जे साहेबांनी वचन दिलं मी उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, हे वचन माझ्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी ते पाळेन. महाराष्ट्राच्या समस्त कोपऱ्यातून ऐकणाऱ्या सगळ्यांना मी नतमस्तक होते, त्यांचे आभार मानते. आणि गोपीनाथगड आपण घराघरात गावागावात पोहोचला याच्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानते. हा गोपीनाथगड हा ऊर्जेचा, प्रेरणेचा आणि आशेचा गड आहे. इथून जो फाटका आहे, गरीब आहे, पीडित आहे, त्याला ऊर्जा आणि आशा देणं हे एकमेव कर्तव्य माझ्यासाठी असेल असं सांगते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. धन्यवाद ताई. या ठिकाणी नागनाथ गर्जे मुंडे साहेबाचे मावळे आलेले, त्यांनी एक पुस्तक